त्यानंतर बघूयात मोठ्या बातम्या. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मानस आमचा आहे, पण काही लोकांना झटपट निर्णय घेणारे लागतात. अजित पवारांचा जरांगे पाटलांना नाव न घेता टोला. सरकारने सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केली पाहिजे, नाहीतर आंदोलनाची दिशा 21 तारखेनंतर ठरवणार, जरांगे पाटलांचा इशारा. आरक्षण रद्द झाल्यास मराठा तरुणांना पुन्हा लढा द्यावा लागेल, सरकारने ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावं, जरांगे पाटलांची मागणी. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमचा लढा सुरूच राहणार, जरांगे पाटलांचा निर्धार. विरोध करतील त्यांना संपवण्याच्या जरांगे पाटलांच्या वक्तव्याचा निषेध, गुन्हा दाखल करून जरांगे पाटलांना अटक करा, ओबीसी नेते बबनराव तायवाडींची मागणी. तायवाडींविरोधात कधी बोललो नाही, मी भुजबळांविरोधातच बोलतो, तायवाडींना गुन्हा दाखल करायचा असेल तर करावा, जरांगे पाटलांचं प्रत्युत्तर. शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवारांसह इतर आरोपींच्या चौकशीची शक्यता कायम. 1 मार्चला सुनावणी, अण्णा हजारे आणि शालिनी पाटलांकडून नव्याने मुंबई हायकोर्टात प्रोटेस्ट पिटिशन दाखल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक मेळाव्यामध्ये बाबा सिद्दीकींकडून राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक मेळावा असा उल्लेख. अजितदादा आणि तटकरेंनी चूक सुधारली, तर पहिल्यांदाच राष्ट्रवादीत आलोय, समजून घ्या सिद्दीकींनी चूक सुधारली. अमित ठाकरेंवर मारहाणीचे आरोप करणारे महेश जाधव यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न. लातूरमध्ये विलासराव देशमुखांच्या पुतळ्याचं अनावरण. विलासराव देशमुखांवर बोलताना रितेश देशमुख भाऊक, तर आमच्याकडे पाहिलं तर काका पुतण्याचं नातं कसं असावं समजेल, रितेश देशमुखांचं वक्तव्य.